जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. देवगड तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ऑगस्ट 2018 मध्ये विविध कामे मंजूर झाली. या कामांचे भूमिपूजन स्थानिक आमदार नितेश राणे यांनी केले असताना शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 50% पूर्ण झालेल्या कामांचं भूमिपूजन केलं. ही गोष्ट हास्यास्पद असल्याचे स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी सांगितले. पाहूया काय म्हणाले संदीप साटम. सर्वप्रथम पालकमंत्री म्हणून देवगडा कामांचं पालकमंत्री या नात्याने त्यांचं स्वागतच करतो. पण गेली 4.5 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आणि कुठे आहेत हे देवगडवासियांना माहिती नव्हतं. ते काल देवगडवासियांना समजलं काही भागात, तर त्याबद्दल मी त्यांचं इथे स्वागत करतो. कारण गेल्या 4.5 वर्षामध्ये प्रत्येक इथल्या देवगडच्या प्रश्नाबाबत पालक म्हणून वेळोवेळी इथले सन्माननीय आपले आमदार नितेशजी राणेसाहेब प्रत्येकाच्या अगदी वेळप्रसंगी घरापर्यंत पोचले आहेत किंवा विकास कामांचा जो पाठपुरावा करून विरोधी जरी लोकप्रतिनिधी असला, विरोधी पक्षातला लोकप्रतिनिधी असला तरी सुद्धा 11 कोटीची कामं या देवगड तालुक्यात आणून दाखवू शकतो हे राणे या नावाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. आणि त्याचा जो खुलासा आहे तो स्वतः साळसकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही जिल्ह्यामध्ये राबवत असताना त्याचा अध्यक्ष जरी पालकमंत्री असले तरी विधानसभा मतदारसंघान्वये त्या त्या स्थानिक आमदारांनी सुचवलेली कामं ह्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून घ्यावी लागतात किंवा घेतली जातात. यामध्ये बदल करण्याचा अधिकार जरी पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष असले तरी त्यांनाही नाही. हा जीआरमधला उल्लेख मी करतोय, मी आमच्या मनातून कुठलीही गोष्ट सांगत नाही आहे. तर त्यामुळे निश्चितच आमदार साहेबांचं अभिनंदन करण्यासारखं आहे की 11 कोटीची कामं तुम्ही या मतदारसंघाला तुमच्या शिफारसीने मंजूर केली आणि ही मंजुरी जी मला वाटतं निमंत्रण पत्रिकेमध्ये काल पत्रकार मित्र तुम्ही सर्वजण होता, वस्तुस्थितीही पाहिली असेल. यामध्ये 3 कामांचा उल्लेख केला होता, तळे ओझरम शिरगाव रस्ता, कोटकाम ते दाभोलवाडी रस्ता आणि HS 178 कालवी टेंबवाडी तळवडी रस्ता. या कामाची मंजुरी जी आहे ती साधारणतः ऑगस्टमध्ये मिळालेली आहे आणि त्याची भूमिपूजन ही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महोदयांनी केलेली आहे, म्हणजे ह्यापूर्वीच केलेली होती. तिथली तुम्ही जर वस्तुस्थिती पाहिली असती तर मला वाटतं तिन्ही कामं एक तळवण्यातला तांत्रिक अडचणीमुळे काहीतरी थोडंसं स्लो काम चालू असेल, पण बाकीच्या दोन्ही ठिकाण दाभोलवाडी असेल किंवा शिरगाव त्या शिरवली लहान रस्ता असेल जवळजवळ 50% कामं, म्हणजे ह्याच्यावर तर दाभोलवाडीच्या रस्त्यावरती तर डांबरकोट पण झाला आहे एक. पण अशा कामाचं भूमिपूजन करण्याचा घाट हा पालकमंत्र्यांनी इथल्या काही बालहट्ट काही जे आपले सैनिक त्यांचे होते त्यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी केलेला हा पुढच्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवलेला हा स्टंट आहे. निश्चितच आम्ही पालकमंत्री म्हणून तुम्ही जरी शासकीय भूमिपूजन केली, शासकीय भूमिपूजनाचा आधार घेतला असेल समजलं काय, कारण ह्या ह्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला मी एक ही पत्रकार परिषद झाली की एक क्लिप दाखवतो जी शेवटी पालकमंत्र्यांनी शिरगावमध्ये भाषण केलं त्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्यामध्ये त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे देवगड तालुक्यामध्ये येण्यासाठी, कारण ह्या रस्त्यांची भूमिपूजन झालेली होती, येण्यासाठी इथल्या काही शिवसैनिकांनी हेच मातोश्री म्हणजे उद्धव ठाकरेंकडे जाऊन गारांना मांडलं आणि त्यानंतर मग पालकमंत्री इथे आले. आणि इथे कुठलाही मी इथे निवडणूक लढवणार नाही आहे किंवा मला यायचं नव्हतं अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यामध्ये
केलेलं आहे. असो, विकासाला विरोध करायचा नाही ही राणे साहेबांची भूमिका आहे, त्यांच्याकडून आम्ही हे सर्व शिकलेलो आहे. त्यामुळे कालची भूमिपूजन झाली त्याच्याबद्दलही त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. पण 50% कामं जी झालेली असतील त्यांची भूमिपूजन करण्याचा हा जो हट्ट आहे तो निश्चितच पालकमंत्र्यांसाठी पण हास्यास्पद आहे, हे त्यांनी जरा विचार करावा.